मग जर माझ्याकडे नवीन ऍक्टिव्हिटी नसेल तर केवळ मी कर्ज द्यायला तयार आहे म्हणून पुढचा कोणी कर्ज घेईल का अशी ती परिस्थिती नाही. राजकारणातनं कधीही आर्थिक प्रगती झालेली नाही, अर्थकारण्यांनी आणि उद्योजकांनी घेतलेल्या श्रमामुळे आर्थिक प्रगती झालेली आहे. हातात पैसे देणं ही राजकीय मागणी आहे, ना ती आर्थिक निकषांवर उतरते ना ती सामाजिक निकषांवर उतरते. की दारूला राजाश्रय आहे आणि शेतकऱ्याला मात्र शिक्षा आहे, हा कुठचं अर्थकारण झालं? नमस्कार, मी विनायक पाचलस आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही दिवस आपण कोरोना संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलतोय. गेल्या 2 आठवड्यात कोरोनाच्या अनुषंगिक विविध आर्थिक घडामोडी घडल्या, त्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत असेल, 20 लाख कोटीचं इकॉनॉमिक पॅकेज असेल, लोकल व्होकल अशी घोषणा असेल, अशा असंख्य गोष्टींवरती आज आपण चर्चा करायची. कारण थिंक बँक वरती कायम आपण इकॉनॉमिक गोष्टींना महत्व देतो आणि आज ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक सर. सर, तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनेलवर. सर, पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवरती येतात. गेले 30 वर्ष सर इकॉनॉमी या विषयात वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. आता ते NSDL या अर्थक्षेत्रातील महत्वाच्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्याच्या आधी त्यांनी मुंबई शेअर मार्केटमध्ये काम केलंय. सेबी मध्ये जाणारे ते सर्वाधिक तरुण मराठी अधिकारी होते आणि आपण कित्येकदा त्यांना वेगवेगळ्या चॅनेलवरती बोलताना विविध पेपरमध्ये त्यांचे विशेषतः बजेट विषयीचे लेख वाचलेले आहेत. 20+ पुस्तक आहेत सरांची. एकूणच काय तर अर्थक्षेत्रातल्या एका दिग्गज व्यक्ती बरोबर आज आपण बोलणार आहोत इकॉनॉमिक पॅकेज बद्दल. सर, माझा पहिला प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे. 5-6 पत्रकार परिषदा झाल्या रोज अर्थमंत्र्यांच्या आणि त्याच्या आधी मोदीजींचं भाषण झालं, पण सामान्य माणसाला प्रश्न पडला आहे की या 20 लाख कोटीच्या पॅकेज मधून त्याला नक्की काय मिळालं. सगळ्यात पहिल्यांदा या संपूर्ण इंटरव्ह्यूची मला संधी दिल्याबद्दल सर्व संबंधितांचे, विशेषतः थिंक बँकचे, मी मनापासून आभार मानतो. आणि या एकंदरीत सगळ्या प्रश्नोत्तरामध्ये जी काही मी मत व्यक्त करीन ती पूर्णपणे माझी वैयक्तिक मत आहेत. मी ज्या संस्थेत काम करतो किंवा ज्या पदावर काम करतो त्याची ती मतं नाहीत. सरांचा प्रश्न असा आहे की ही जी 20 लाख 21 लाख कोटी रुपयांची घोषणा किंवा त्याचे तपशील आपल्याला 13 मे ते 17 मे असे 5 दिवस अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्र्यांनी जवळजवळ दररोज 1.5 तास प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिली, यातनं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हातात काय पडलं? अगदी मोकळेपणाने आणि स्पष्टपणाने सांगायचं झालं तर ताबडतोबीनी तुमच्या माझ्यासारख्याच्या हातात काहीही पडलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधानांच्या 12 मेच्या रात्रीच्या 8 च्या राष्ट्रीय संबोधनामध्ये मध्यमवर्गीय हा शब्द एकदा तरी आला, पण नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये तो एकदाही शब्द आलेला नाही. आणि गमतीने सांगायचं तर एकंदरीतच ती 5 दिवसाची प्रेस कॉन्फरन्स ऐकत असताना आपल्या जुने अर्थतज्ञ महाराष्ट्रातलेच विम कुलकर्णी म्हणत असत त्याची मला आठवण झाली. विम कुलकर्णी असं म्हणायचे की मध्यम वर्ग नावाचा वर्ग अर्थशास्त्रात कधीच जन्माला नसतो, अस्तित्वात आलेला नसतो. जो गरिबांना आपलं मानत नाही आणि श्रीमंत ज्याला आपलं मानत नाहीत अशाला मध्यम वर्ग म्हणतात. आणि एकंदरीतच आपल्या सगळ्यांची परिस्थिती त्या 5 दिवसाच्या पत्रकार परिषदेत तशीच झालेली आहे. हे अगदी तात्कालिक उत्तर आहे. मध्यम ते दीर्घ कालामध्ये जर सरकारला अपेक्षित असलेलं, त्या पॅकेजेसना अपेक्षित असलेलं अशा पद्धतीची वितरण व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था, ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसेस म्हणतो, यातनं काही हाती पडलं तर पगारदारांच्या बाबतीत तर अपेक्षा होतीच नव्हतीच आणि त्यानुसारच आयकरामध्येही काही बदल झालेले नाहीत. उलट त्याच्या प्रॉव्हिडंट फंडाचे दर 12% दहा टक्क्यावर, विशेषतः MSME मध्ये आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये देण्याची मुभा किंवा सवलत या पॅकेजनी दिली आहे. त्यामुळे आज मितीला ताबडतोबीनं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हात या पॅकेजमधनं काहीही पडलेलं नाही. आपल्या हातात काही पडलं नाही, ठीक आहे, पण मग नक्की कोणाच्या हातात पडलं आणि काय पडलं? कारण ते पण खूप लोकांना पुरेसं समजलेलं. एकंदरीतच या सगळ्या योजनेचा विचार करत असताना किंवा या आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा 12 मेला रात्री असताना पंतप्रधानांनी असं म्हणलं की इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टम ड्रिव्हन डिलिव्हरी सिस्टम, डेमोग्राफी आणि डिमांड या क्षेत्राचा आम्ही विचार करू.
आणि त्या दृष्टीने लँड लेबर लिक्विडिटी आणि लॉ यांचा विचार करू. त्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर काही गोष्टींचं सुतवाच या पॅकेजमध्ये आहे. एक आपल्याला मान्य करायला लागेल की 12 मेला पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं आणि 13 मे ते 17 मे मध्ये हे तपशील जाहीर झाले आणि त्याच्यापासून जमत्या एक आठवडा होतोय. त्यामुळे प्रत्यक्षात काय होईल याच्यावरती आता बोलणं फार घाईचं किंवा फार लवकर होईल याची मला कल्पना आहे. पण तरी सुद्धा जर विचार करायचा झाला तर एकंदरीतच फक्त करोना ही पार्श्वभूमी जरी त्याला इमिजिएट ट्रिगर म्हणून असली तरी सुद्धा गेले अनेक वर्ष ज्या गोष्टी आपल्याला अर्थव्यवस्था म्हणून राष्ट्रीय अर्थकारण म्हणून जाणवत होत्या त्याचा विचार प्रामुख्यानं या क्षेत्रामध्ये किंवा या पॅकेजमध्ये झालाय हे मात्र मान्य करायला लागेल. उदाहरणच द्यायचं झालं तर MSMEच्या बाबतीत यंदाच्या 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये ही खूप घोषणा होत्या आणि त्याचीच पुनरुक्ती म्हणा किंवा त्याचंच पुढचं पाऊल म्हणा हे या 5 दिवसाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर MSME मध्ये गेली अनेक वर्ष मागणी होती की त्याच्यामध्ये उद्योग क्षेत्र म्हणजे इंडस्ट्रीयल सेक्टर आणि सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिसेस सेक्टर याच्यामधल्या MSMEच्या व्याख्येमध्ये फार फरक होता. ती आता एक केली. एकंदरीतच वाढत्या काळानुसार MSME मध्ये असं जाणवत होतं की त्यांनी MSME म्हणून जरूर सुरुवात केली पण ते एका विशिष्ट टप्प्यानंतर आल्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण किंवा उलाढालीचं प्रमाण त्यांनी त्या पातळीवर आल्यानंतर MSME असण्याचे फायदे सोडायचे नाहीत आणि त्याच्यात गैर काही नाही म्हणून ते पुढे जायचा प्रयत्न करत नव्हते. आणखीन विकास करायचा एक्सपान्शन करायचा विचार करत नव्हते. तर यंदाच्या पॅकेजमध्ये त्यांनी जे 2 निकष सांगितले की 1 कोटीची गुंतवणूक आणि 5 कोटीची उलाढाल या दोन्हीचा एकत्रित विचार करून MSME म्हणून सुरुवात केली असेल तर पुढच्याही कॅपिटलसाठी किंवा पुढच्या एक्सपान्शनसाठी 50,000 कोटी रुपयाचा एक निधी तयार केला याचा MSMEला फायदा होईल. सगळ्यात महत्वाचं या पॅकेजमुळे एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा म्हणून विचार करण्यापेक्षा सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेची आजमितीची जी स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत जी शक्तिस्थान आहे त्याचा चांगल्यापैकी विचार केलाय. एकंदरीतच आपण जर मोदी अर्थकारणाची पद्धत पाहिली शैली पाहिली त्याचे राजकीय अभिनिवेश आपण आता बाजूला सोडूया कारण प्रत्येकाला त्या बाबतीत स्वतंत्र आणि वेगवेगळे मत असण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण लोकशाही राज्यात आणि देशात राहतो. पण 2014 साली सत्तारूढ झाल्यापासून जर मोदी सरकारच्या अर्थकारणाचा विचार केला तर त्यांचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की मोदी सरकार अपारंपरिक अनकन्व्हेन्शनल मार्गाने पैसे उभं करण्यावरती भर देतं आणि त्याचा पारंपरिक दृष्टिकोनातनं खर्चाच्या दृष्टीने ते विचार करतं. मग हे जर एकदा तत्व लक्षात घेतलं तर यंदाच्या अर्थकारणामध्ये एकंदरीतच हर्बल सेक्टरला दिलेलं प्राधान्य एकंदरीतच इस्रोच्या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये दिलेलं प्राधान्य आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या देशातल्या स्थानिक वस्तूंच्या विचाराला आणि देशाला दिलेली मागणी एवढ्या करता ते बी लोकल बी व्होकल आणि बी ग्लोबल याला दिलेलं महत्व त्या महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण या तिन्ही गोष्टी अशा आहेत की यातनं फार मोठ्या प्रमाणावरती अगदी स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपण एक प्रकारचं डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि त्या निमित्ताने रोजगार निर्मिती करू शकू. याचं कारण असण्यासाठी आहे की करोना नंतरच्या अर्थकारणामध्ये केवळ आपल्याच देशात असं नव्हे तर सगळ्या जगामध्येच आपल्या सगळ्यांच्याच रोजगाराचं आपल्या सगळ्यांच्याच नोकरीचं स्वरूप बदलणार आहे. केवळ ते ऑफिसमध्ये जाऊन काम करायच्या ऐवजी वर्क फ्रॉम होम होणार आहे अशातला भाग नाही. ते आता पटकन जाणवलेली गोष्ट आहे पण एकंदरीतच आपल्या अर्थकारणाची गती आणि रोख आणि दिशा बदलू शकते आणि त्याचं काही प्रमाणात सुतवाच हे आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आहे असं मला वाटतं. त्याचा विशेषतः क्षेत्रनिहाय विचार करावा लागेल पण यातला मला सगळ्यात आवडलेली गोष्ट अशी आहे की डिफेन्स सारख्या महत्वाच्या गोष्टी संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपल्याला कोणत्याही प्रकारामध्ये स्वयंपूर्णता किंवा आत्मनिर्भरता आणण्याची आवश्यकता होती आणि पुन्हा एकदा त्याला नव्यानं चालना या गोष्टीतनं मिळेल असं वाटतं. कारण संरक्षण क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मग ते अगदी त्यांच्या ऑर्डिनन्स डिस्ट्रीब्युशन बोर्डापासूनच्या असतील या मला त्या दृष्टीने महत्वाच्या वाटतात. आपण आत्मनिर्भर भारताकडे येऊ पण त्यानिमित्ताने या पॅकेज बद्दलच्या अजून 2-3 शंका मनात आहेत. एक मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त कोरोनासाठीच नव्हे तर जे आर्थिक बदल इतर वेळेला रेटणं अवघड होतं मग त्याच्यात निर्गुंतवणुकीकरण असेल किंवा असंख्य निर्णय असतील वेगवेगळे ते मोदी सरकारनं करून घेतले का?
तुमच्या प्रश्नामध्ये ज्याचा उल्लेख आहे तिथपासून आपण करूया की निर्गुंतवणुकीकरणाचा काही प्रमाणामध्ये उल्लेख आहे शब्द न घेता. एकंदरीतच या पॅकेजचं हे वैशिष्ट्य आहे की मग ते पंतप्रधानांचं भाषण असेल किंवा नंतरची 5 दिवसाची प्रेस कॉन्फरन्स असेल त्याच्यात ज्याच्यात नावनिशीवार उल्लेख आहे अशा ज्या गोष्टी आहेत त्या तर महत्वाच्या आहेतच, पण ज्यांचा उल्लेख नाही पण कृती आहे अशाही गोष्टी महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ स्वदेशी याचा उल्लेख कुठेही नाही, चीन या राष्ट्राचा उल्लेख कुठेही नाही, निर्गुंतवणुकीकरण याचा उल्लेख कुठेही नाही. या शब्दांचे उल्लेख नाहीत पण याचे कृतीचे उल्लेख आहेत. याचे जर सविस्तर चर्चा 12 मेला पंतप्रधानांचं भाषण झालंय आणि 13 मेला मी माझ्या फेसबुक पेजवरती आत्मनिर्भर भारत अभियान याच नावाचा एक खूप मोठा लेख लिहिलाय, तुम्ही तुमच्यापैकी ज्यांना इच्छा असेल तरी जरूर तो पाहावा. निर्गुंतवणुकीकरण हा शब्द घेतलेला नाही कारण एक प्रकारची त्याच्याबद्दल आपल्याकडे राजकीय असंतोषाची भावना आहे, निदान राजकीय समन्वयाची भावना नाहीये. आणि कमीत कमी 1992 पासून आपण आपल्या देशामध्ये निर्गुंतवणुकीकरणाचा प्रयत्न करतोय, म्हणजे जवळजवळ गेली 28 वर्ष ही प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यातल्या फक्त 2 वर्ष अशी आहेत की आपण ठरवून दिलेलं निर्गुंतवणुकीकरणाचं डिसइन्व्हेस्टमेंटचं उद्दिष्ट पार केलंय. पण आपण जर यंदाच्या पॅकेजमध्ये म्हटलं तर 2-3 गोष्टींच्या दृष्टिकोनातून निर्गुंतवणुकीकरण हा शब्द न वापरता, शेवटी निर्गुंतवणुकीकरण या संकल्पनेचा अर्थ काय की त्या त्या कंपनीमध्ये असलेलं सरकारी भांडवलाचं प्रमाण कमी करणं. मग त्याचा 2 पद्धतीने त्यांनी उल्लेख केलेला आहे असं तुमच्या लक्षात येईल. त्यांनी असं म्हटलं आणि ह्याची सुरुवात आपण वेगळ्या पद्धतीने केली आहे आणि तुम्ही म्हणलात तसं की करोनाच्या पार्श्वभूमीनं आधीपासून चालत आलेल्या गोष्टी आपण आता पुढे नेतोय. आता आत्मनिर्भर ही काही योजना पहिल्यांदा अशातला भाग नाही. 1960-70 च्या दशकात अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीतही आपण आपल्या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये सरकारी कंपन्या सुरू केल्या, मग ते स्टील असेल, एव्हिएशन असेल, फर्टिलायझर असेल, कोल असेल, तर तेही आत्मनिर्भर हा शब्द न वापरता होता. पण ती प्रक्रिया आपण आता पुढे नेतोय. एक उदाहरण देतो पहा की आपण बजेटच्या कोरोनाच्या पॅकेजच्या आधीच गेल्या वर्षी IRCTCचा पब्लिक इश्यू आणला. हे काही स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट नाहीये पण काही प्रमाणात सरकार काम कमी करते. कंटेनर कॉर्पोरेशन आपल्याकडे आधीपासून लिस्टेड आहे, BHEL, HAL आपल्याकडे आधीपासून लिस्टेड आहे, ONGC, NTPC, NHPC आपल्याकडे आधीपासून लिस्टेड आहे. ती प्रक्रिया आपण पुढे नेतोय. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण LIC IPO उल्लेख केलाय आणि यंदाच्या आत्ताच्या या 5 दिवसाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शेवटच्या दिवशी जेव्हा अर्थमंत्री असं म्हणाल्या की इस्रोची टेस्टिंग फॅसिलिटीज आपण आता एका अर्थाने प्रायव्हेट सेक्टरलाही वापरता येतील असं म्हणलंय आणि ते दुसऱ्या परग्रहांवरती जाण्याची जी अवकाश संशोधन असतील त्याच्यामध्येही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपने करता येईल. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की ज्या पद्धतीनं इस्रोने 2014 नंतर मोठ्या प्रमाणावरती सॅटेलाइट लॉन्च आपण दुसऱ्या देशांकरता करून फार मोठ्या प्रमाणावरती आपण फॉरेक्स रिझर्व मिळवलाय, तर हा तो दिवस लांब नाही की इस्रो मधली एखादी विशिष्ट कंपनी SPV रूपाने बाजूला फॉर्म केली जाईल आणि उद्या त्याचंही लिस्टिंग होऊ शकतं असाही तो डिसइन्व्हेस्टमेंटचा भाग आहे. मगाशच्या प्रश्नामध्ये उत्तर देताना मी ज्याचा उल्लेख केला त्या डिफेन्स प्रोक्युअरमेंट बोर्डाचं त्यांनी वापरलेला शब्द फार चांगला आहे की वी आर कॉर्पोरेटायझिंग इट, वी आर नॉट प्रायव्हेटायझिंग इट. पण त्याच मुद्द्याचं विवरण करताना पत्रकार परिषदेत अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की वेळ आली तर काही काळानंतर या डिफेन्स प्रोक्युअरमेंट ऑर्डनन्स प्रोक्युअरमेंट बोर्डाची आम्ही लिस्टिंग करू, म्हणजे एका अर्थी ते डिसइन्व्हेस्टमेंट आहे. शेवटच्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये पब्लिक सेक्टर पॉलिसीचा उल्लेख आहे आणि ती पब्लिक सेक्टर पॉलिसी सांगताना अर्थमंत्री असं म्हणाल्या की केंद्र सरकार लवकरच पब्लिक सेक्टर पॉलिसी जाहीर करेल आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी किंवा कोअर एरिया कुठचे आहेत आणि प्रायोरिटी किंवा कोअर एरिया कुठचे नाही आहेत याचा उल्लेख स्पष्टपणाने केलेला असेल. आणि जिथे प्रायोरिटी किंवा कोअर सेक्टर नाही असं नवीन येणारी पब्लिक सेक्टर पॉलिसी सांगेल त्याच्यात ज्या पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस किंवा सरकारी कंपन्या असतील त्यांची विक्री केली जाईल, याचा अर्थ ते डिसइन्व्हेस्टमेंट आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की ती क्षेत्र आपण कोअर सेक्टर म्हणून जाहीर करू, त्याच्यात कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 4 अशा पद्धतीच्या सरकारी कंपन्या राहतील, बाकीच्या सगळ्या बाजूला त्यांच्या बरोबरीने आपल्याला खाजगी कंपन्या असू शकतील. मग आता जिथनं सरकार बाहेर पडणार आहे तेही एका अर्थी डिसइन्व्हेस्टमेंट आहे. जिथे कन्सॉलिडेशन आहे आणि ते ऑलरेडी लिस्टेड आहेत, आता उदाहरणार्थ बँका, हे पूर्णपणे डिसइन्व्हेस्टमेंट आहे.
हे बघा 1% पासून 52% किंवा 78% आपण जाऊ शकतो हे वेगळ्या अर्थी निर्गुंतवणुकीकरण आहे. म्हणजे म्हटलं तर कोरोनाचा ट्रिगर आहे पण म्हटलं तर ही प्रक्रिया आधीपासून चालत आलेली आहे. या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊया की त्याला डिसइन्व्हेस्टमेंट असं न म्हणताच एकंदरीतच आपण स्थानिक पॅराडिगम घेतो. परंतु आपण जर 2015 सालपासूनच विशिष्ट अर्थकारण पाहिलं, मला राजकीय रंग द्यायचा नाही, पूर्ण आर्थिक निकषांवरती आपण ही चर्चा करूया. तर साधारणपणे आपण व्यापाराचा कॉमर्सचा विचार करताना, मी कॉमर्सचा स्टुडंट आहे, मला 11वीत ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्सचा पेपर होता, त्याच्यात आम्हाला इव्होल्युशन ऑफ कॉमर्स असायचं आणि ते आपल्याला सगळ्यांनाच होतं, ते म्हणजे मला काही जगा वेगळं नव्हतं. त्याच्यामध्ये आपण असं म्हणायचो की सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड अशा कंपन्यांचे प्रकार असतील. गेल्या 5-6 वर्षाचं जर आपण अर्थकारण पाहिलं, याची सविस्तर चर्चा मी मगाशी म्हणलं त्या माझ्या मोदी अर्थकारण आणि केल्याने देशाटन मध्ये आहे, दोन्ही पुस्तकाची 2-2 महिन्यात दुसरी आवृत्ती आली, हे मला समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे तो मुद्दा बरोबर आहे असं मला वाटतं. गेले काही काळ, काही वर्ष आपण एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून जाणीवपूर्वक सेल्फ हेल्प ग्रुपना जे प्रोत्साहन देतोय ते सरकार एका अर्थी त्या कामात येणार नाही अशा डिस्ट्रीब्युशन चॅनेलचंही ते डिसइन्व्हेस्टमेंट आहे असं नक्की म्हणता येईल. पण हे जे सगळे मुद्दे आहेत किंवा हे जे ओव्हरऑल पॅकेज स्टिम्युलस मिळालं हे तुमच्या मते पुरेसं आहे का, योग्य आहे का आणि त्यानं योग्य तो इम्पॅक्ट साधला जाईल का? तुम्ही किती मार्क द्याल या पॅकेज? असं मार्क देणं थोडं कठीण आहे, तरी सुद्धा मला स्वतःला असं वाटतं की आता जे प्राप्त परिस्थितीत सरकारच्या हातात होतं ते सरकार करताय. 10 पैकी 7 मार्क मी त्याला देईन. 3 मार्क अशासाठी देणार नाही की काही काही क्षेत्र अशी आहेत की सरकारने त्याच्याबद्दलचं पुरेसं स्पष्टीकरण या पॅकेजमध्ये दिलेलं नाही. आणि 3 मार्क न देण्याचं एक कारण असं आहे की एकंदरीतच मगाच्या प्रश्नाचं हे कदाचित एक्सटेन्शन असू शकतं उत्तराचं, प्रश्नाचं म्हणण्यापेक्षा सुद्धा, कारण तसा हा प्रश्नही त्याचाच एक्सटेन्शन आहे की सरकारने स्वतःच भांडवल गुंतवलेलं नाही हे समजू शकतो. म्हणजे एका वेगळ्या अर्थी ती डिसइन्व्हेस्टमेंट आहे, कारण आता सरकारकडेच त्याचा पैसा नसेल कदाचित. तर शेवटी एकदा भांडवल घातलं की ते परमनंट होतं. त्याच्याऐवजी सरकारने आता संपूर्णपणाने भर, म्हणजे बँकांच्या माध्यमातून असेल, नाबार्डच्या माध्यमातून असेल, रिजनल रुरल बँकांच्या माध्यमातून असेल, या पॅकेजचा संपूर्ण भर हा कर्जावरती आहे, ज्याला आपण लोन ड्रिव्हन पॅकेज असं म्हणतो, ती लोन ड्रिव्हन पॅकेजेस आहेत. आणि आज मी तिला केवळ आपल्याच देशामध्ये असं नाही, संपूर्ण जगामध्ये उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, म्हणजे एकंदरीतच सगळी आर्थिक क्षेत्र ही धास्तावलेली आहेत. नव्यानं एखादी गोष्ट सुरू करताना किंवा आहे हीच गोष्ट लॉकडाऊन नंतर पुन्हा सुरू करताना मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत. त्यामुळे काल जसं माझा एक व्हिडिओ मी माझ्या फेसबुकवरती लोड केला आहे कालच्या रिझर्व्ह बँकेच्या पत्रकार परिषदेनंतर, की काल रिझर्व्ह बँकेने सुद्धा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात केलेली आहे. खरं सांगायचं म्हणजे गेली 2 वर्ष सातत्याने रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट कमी करतोय, गेली काही वर्ष आपण कॉर्पोरेट टॅक्स रेट कमी करतोय. हे कोरोनाचं आता आत्मनिर्भर पॅकेज यायच्या आधी सुद्धा आपण 1,70,000 कोटींचं पॅकेज दिलेलं आहे. प्रश्न असा आहे की बाजाराचं डिमांडच नसेल आणि म्हणून रिझर्व्ह बँकेने काल भाकीत केलंय की या आर्थिक वर्षामध्ये आपला GDP ग्रोथ रेट 0 असेल. मग जर माझ्याकडे नवीन ऍक्टिव्हिटी नसेल तर केवळ मी कर्ज द्यायला तयार आहे म्हणून पुढचा कोणी कर्ज घेईल का, अशी ती परिस्थिती नाही. त्याऐवजी जिथे प्रत्यक्ष चालना देण्यामध्ये, आणि शेवटी त्याला उद्योजकही पुढे आले पाहिजेत, राज्य सरकारही पुढे आली पाहिजेत आणि एका समन्वयाने आपण एका दिशेने जातोय असं चित्र निर्माण करण्यामध्ये हे पॅकेज असफल ठरतं. तुमच्या लक्षात आलं असेल की त्या 5 दिवसाच्या पत्रकार परिषदेमध्ये एक क्षेत्र घेतलं ते पूर्ण केलं असं झालेलं नाही, परत परत आपण त्या क्षेत्रांकडे जात राहिलो. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे वाटणारी भीती आता अशी आहे जी मायग्रंट लेबरच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर आली. कित्येक क्षेत्र, कित्येक आर्थिक ऍक्टिव्हिटीज आपल्या देशातल्या अशा आहेत की त्या केवळ पेरोल एम्प्लॉईजच्या माध्यमातून होत नाही, त्या मायग्रंट लेबरच्या पद्धतीचं सेमी स्किल्ड किंवा अनस्किल्ड काम करत होते, ते प्रत्यक्षपणाने फार कमी पेरोल वरती होते, ते आउटसोर्स पद्धतीवरती होते. आणि आज उद्याकडे लॉकडाऊन उठल्यानंतरही, काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतरही जर ऍक्टिव्हिटी सुरू झाली तर ताबडतोबीनं जी ऍक्टिव्हिटी करावी लागेल त्या पद्धतीचं काम करण्याची कुठचीही चालना या पॅकेजमध्ये नाही. अर्थात त्यातले अनेक विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कंकरंट लिस्ट मध्ये आहेत. केंद्र सरकार फार तर कदाचित या पॅकेजबद्दल असं म्हणेल की जे आमच्या हातात होतं ते आम्ही केलं.
मला या पॅकेजमध्ये असलेली जी गोष्ट आवडली पण त्याच्या मर्यादाही सांगायचं म्हणून या प्रश्नात त्याचा समावेश करतो आणि मगाशी तो खरा करायला हवा होता की आपल्याकडे वीज असेल, कृषी माल असेल, शिक्षण असेल, अगदी राजकारण सुद्धा असेल, आपल्या देशाच्या व्यवस्थेतला प्रश्न हा प्रोडक्शनचा कमी आहे आणि डिस्ट्रीब्युशनचा जास्त आहे. मग त्यामुळे आपल्याला माहिती आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये कांदे कधी स्वस्तात मिळत नाहीत आणि वर्षात एक तरी वेळ अशी येते की नाशिकहून शिर्डीला जाताना 5 रुपयात 2.5 किलोचा कांदा मिळतो. शेवटी तो कांदा त्या शेतकऱ्याला रस्त्यावरती फेकून द्यायला लागतो कारण ते डिस्ट्रीब्युशन चॅनल नाहीत याचा विचार केलेला आहे. आणि या दृष्टीने यंदाच्या पॅकेजमध्ये कोल्ड स्टोरेज असेल, फूड प्रोसेसिंग असेल याचा विचार केलेला आहे, क्लस्टर बेसचाही विचार केलेला आहे. पण या सगळ्याचा जस्टेशन पिरियड खूप मोठा आहे कारण याच्यामध्ये स्थानिक पातळीवरच्या शेतकऱ्यापासून असं फूड प्रोसेसिंग करणाऱ्या उद्योगापासून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक खात्यांपर्यंत अशी त्याची सर्वव्यापी चेन आहे आणि तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म काही प्रमाणामध्ये या पॅकेजमध्ये नाही. मी मगाशी म्हणले तर त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की यातला बहुतांश भाग हा राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहे. दुर्दैवाने आता गेले 50 दिवस जे काही आपण चित्र पाहतोय, राजकीय चित्र जे आपण पाहतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, ते या पॅकेजला पुरेशा प्रमाणामध्ये पूरक आहे किंवा चालना देणार आहे किंवा लवकरात लवकर आपण त्या उद्दिष्टांपर्यंत जाणार नाही. या अर्थकारणाचा जर विचार करायचा झाला राजकारण म्हणून नाही अर्थकारण म्हणून, तर याच्यामधल्या या त्रुटी आहेत असं मला वाटतं. अजून एक राजकीय टीका झाली, आपण राजकीय विषय काढलाय म्हणून बोलूया कारण इकॉनॉमी कायम पॉलिटिकल इकॉनॉमी असती. ते म्हणजे विरोधी पक्ष असं म्हणतात की हे 20 लाख कोटीचं पॅकेज नव्हे तर फक्त 2 लाख कोटीचं पॅकेज आहे आणि देशाच्या GDP 10% नव्हे तर फक्त 1% रक्कम सरकारनं घातली आहे आणि बाकी सगळा फक्त तुम्ही म्हणालात तसं लोन बेस्ड पैशाची रिस्ट्रक्चरिंग आहे. याच्याबद्दल तुमचं काय मत? मुळामध्येच तुम्ही म्हणलात तसं हा राजकारणाचा भाग आहे. जर 2 लाख 1% असतील तर प्रवरबर मग केंद्र सरकारचे म्हणतात ते 20 लाख 10% होतं. आता ते 2 लाख आहेत का 20 लाख आहेत ह्याची गणित वेगळी आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा बजेट मधलं अलोकेशन किती होतं आणि वाढीव अलोकेशन किती आहे याचा फक्त उल्लेख झाला पण ते म्हणले की हे डॉक्युमेंट मी प्रेसला देईन, त्या प्रमाणामध्ये ते प्रेस कव्हरेज आलेलं नाही आणि त्यामुळे याच्यावरती लगेच टीका करणं कठीण आहे. आणि मुळातच मी खरं सांगू का या राजकारणामध्ये फार पडण्यात काही अर्थ आहे अशातला भाग नाही. म्हणजे सत्तारूढ असेल किंवा विरोधी असोत हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या सगळीकडे खरं आहे. मला स्वतःला फार प्रामाणिकपणे असं वाटतं की एकंदरीतच कोणत्याही राजकीय पक्षाकडनं कोणत्याही हा शब्द प्रयोग महत्वाचा कारण केंद्रात भाजप सत्तेत आहे तर बाकीचे विरोधात आहेत, काही राज्यामध्ये भाजप विरोधात आहेत आणि इतर सत्तेत आहेत. त्यामुळे ह्या चारही सिनेरिओमध्ये ही गोष्ट खरी आहे. कोणत्याही राजकारण्याचं अर्थकारणाविषयीचं मत एका कानाने ऐकावं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यावं असं माझं स्पष्ट मत आहे. कोणाच्याही क्षमतेबद्दल मनामध्ये शंका नाही, पण माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असा आहे, तुमचा वेगळा असेल तर मला आनंद आहे, माझा तरी नाही. मला फार असं वाटतं की ते डंकेल असू दे, ते कॅट असू दे, ते स्वदेशी असू दे, ते डिसइन्व्हेस्टमेंट असू दे, ते मत अभ्यासांती कमी आलेलं असतं. सभागृहामध्ये सभापतीच्या कुठच्या बाजूला ही मंडळी बसली आहेत याच्यावरती त्यांचं मत ठरतं. अदरवाईज GST एवढ्या मारामाऱ्या झाल्या नसत्या, डिमोनिटायझेशनवरनं एवढ्या मारामाऱ्या झाल्या नसत्या. त्यामुळे राजकारण्यांना राजकारण करून दे, त्यांचा व्यवसाय येतो शेवटी, त्याचा प्रोफेशनल अलावन्स देते तसं आपण म्हणू, पायच्या पलीकडे काही नाही. याचं कारण असं आहे की एखादी अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधीच तो गोंगाटात पार पडल्यानंतरही जर आपल्याला चर्चेविना तो संमत करावा लागत असेल तर आपली कोणत्याही महत्वाच्या विषयावर चर्चा करायची किती मनापासूनची आणि अभ्यासू तयारी आहे याचं हे द्योतक आहे. आणि ह्याच्यामध्ये सब गोडे 12% आहे, कोणीही एकाला झाकावून दुसऱ्याला काढावं अशातली परिस्थिती आहे. आता साधं उदाहरण घ्या ना की काल ज्या पद्धतीची निदर्शनं आपल्या राज्यभरात झाली ते काही काळाला धरून नव्हतं, पण त्याच वेळेला जर एखादं राज्य मायग्रंट लेबरसाठी केंद्र सरकार सांगूनही त्यांचा आकडा आणि रेल्वेची मागणी करत नसेल तर तेही योग्य नव्हतं. म्हणजे एकंदरीतच एक कोणी घोडं मारलं, कोणी वासरू मारलं, कोणी गाय मारली अशातला प्रकार आहे. त्यामुळे या राजकीय चर्चेत जाण्याचा काही अर्थ नाही. याचं कारण असं आहे राजकारणातन कधीही आर्थिक प्रगती झालेली नाही, अर्थकारण्यांनी आणि उद्योजकांनी घेतलेल्या श्रमामुळे आर्थिक प्रगती झालेली आहे. राजकारणाचं काम एनेबलिंग प्रोव्हिजन करणं आहे ते चांगलं आहे. आणि मी नेहमी गमतीने माझ्या भाषणात लेखात म्हणतो तसं की आज अशी परिस्थिती आहे की जसं आपण LIC बाबतीत म्हणतो की LIC सरकारची गरज नसते, सरकारला LIC गरज असते.
अशा पातळीवरती जर आपण जाऊ शकलो आणि हे वातावरण आहे आणि शेवटी आता 30 वर्ष आपण आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणांचा इकॉनॉमिक लिबरलायझेशनचा कार्यक्रम राबवतोय, त्यामुळे सरकारला किंवा एकंदरीतच राजकीय पक्षांना जे काही करायचं असेल ते करू द्या. त्यांनी एकदा एनेबलिंग प्रोव्हिजन केल्यानंतर जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर आपण एक अर्थकारणी म्हणून एक उद्योजक म्हणून आपल्या पदरात किती पाडून घेऊ यावरती तुमच्या माझ्या आर्थिक प्रगतीचा वेग अवलंबून राहील. सुदैवानी एक गोष्ट पाहना की पूर्वीच्या काळी जेव्हा थेट विदेशी गुंतवणूक यायची, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यायची, हा दोन देशांमधल्या सरकारांचा करार असायचा. आता एक कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये असा थेट करार होतोय असं जर असेल, एक साधं उदाहरण पाहू आपण की सोयीस्करपणाने आपण जेव्हा पश्चिम बंगालमधनं गुजरातमध्ये नानोचा प्रकल्प एका रात्रीत आणतो आणि त्याच वेळेला डिसइन्व्हेस्टमेंटला मात्र आपण खीळ घालतो आणि मग वेस्ट बंगाल कशा पद्धतीने अत्यंत उत्कृष्ट इन्व्हेस्टमेंटचं राज्य आहे असंही पवित्रा घेतो. त्यामुळे त्याच्या अर्थ राजकारणीय चर्चेकडे किंवा खरं सांगायचं म्हणजे ती चर्चा नसतेच ते आरडाओरड असते, त्याच्याकडे फार लक्ष द्यावं आणि ते गांभीर्याने घ्यावं अशातला काही भाग नाही. त्यांना आपण जर बरेच दिवसात टीव्ही स्क्रीनवर दिसतो नाही तर लोक विसरतील की काय अशी भीती वाटते, म्हणून ते टीव्हीवर येण्याच्या संधी सोडतात की काय असं साधतात की काय असं, आता मला फार मनापासून वाटायला लागलाय. आणि हे सर्व पक्षांच्या बद्दल खरंय, कोणताही एक विशिष्ट पक्ष डोळ्यासमोर ठेवून मी हे विधान करत नाही. अजून एक या निमित्तानं एक चर्चा झाली की ह्या पॅकेजमध्ये लोकांच्या हातात थेट पैसे दिले नाहीत आणि अशी मागणी झाली की याच्याऐवजी लोकांच्या अकाउंटला थेट पैसे दिले असते तर डिमांड साईडचा जो इश्यू आहे तो सुटला असता, याच्याबद्दल तुमचं मत काय? मला स्वतःला हे जरा सुद्धा वाटत नाही. राजकीय टीकेचं हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. मला स्वतःला असं वाटतं की लोकांच्या थेट खात्यात पैसे गेले तर त्याच्यामधल्या गमती जमती कमी होतील याची त्यांना भीती आहे की काय असं मला वाटतं. एक गोष्ट आपण लक्षामध्ये घेऊया की आपल्या देशामध्ये मी मगाशी म्हटलं तसं डिमांड हा कधीही प्रश्न नव्हता, पण डिमांड आणि मागणी याच्यामधला जो टाइम झोन आहे तो कमी करणं महत्वाचं होतं आणि त्यामुळे लोकांच्या हातात प्रत्यक्ष पैसा देण्यापेक्षा कोणतीही वस्तू किंवा सेवा जी जीवनावश्यक आहे किंवा इतर दृष्टीने आवश्यक आहे ती योग्य वेळेला योग्य भावात योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी मिळणं अशी व्यवस्था करणं हे अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि हे माझं आजचं मत नाही, आपण हे पहिल्यापासून मान्य केलंय. आत्ताच्याही पॅकेजमध्ये आणि एकंदरीतच चालत आलेली आपल्याकडची योजना मनरेगा आहे. मनरेगा हे गणित आपण लक्षात घेऊ. आज मगाशी तुम्ही तो राजकारणाचा प्रश्न विचारला तो तसा आहे की मनरेगा भाजप विरोधात होती तेव्हा आरडाओरड करत होती आणि आता त्याचं नाव बदललं पण त्याच पद्धतीची योजना अगदी आताच्या पॅकेजमध्येही त्याचं अलोकेशन वाढवलं. जीएसटीमध्ये तेच झालं होतं. तर एक गोष्ट लक्षात येऊ की मनरेगाचा मूळ पाया हा रोजगार हमी योजना जी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली त्याची आहे आणि त्याचे जे निर्माते आहेत त्याचे जे जनक आहेत पागे आणि भारदे सर त्यांनी त्यावेळेला ते बिल महाराष्ट्र विधानसभेत पायलट करत असताना त्या बिलाची जी मूळ तरतूद आहे ती आपण लक्षात घेऊया. त्यांनी असं म्हटलं होतं की अशा पद्धतीने दुष्काळी कामाचा पगार निर्माण करत असताना त्याचा जो पगार आहे त्यातलं पगाराचे पैसे आहेत ते घरातल्या महिलेच्या हातात द्यावेत आणि त्याचा जो पगार आहे पुरुषाला जो पगार द्यायचा आहे तो धान्याच्या स्वरूपामध्ये द्यावा. म्हणजे ही तेव्हापासूनची गणित आहेत. याच्या इतकं निखळ नितळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिकोप अर्थकारण दुसरं कुठचंही असू शकत नाही. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की हातात पैसा आल्यानंतर तो जीवनावश्यक वस्तूंवरतीच दिला खर्च केला जातो का याविषयी नितांत शंका आहेत. आत्ताचं अगदी लॉकडाऊनच्या काळातलं आपण उदाहरण देऊ. त्याच्या रेव्हेन्यूच्या नावाखाली अनेक राज्यांमध्ये आपल्या राज्यातल्या अनेक शहरांमध्ये आपण दारूची दुकानं उभी केली आणि मग त्या दारूवरती जो खर्च झालेला पैसा आहे तो काय सरकारला महसूल मिळाला हा जर फायदा सोडला तर कुठच्या आर्थिक आणि सामाजिक निकषांवरती तो बसतो. आपण असलं विनोदी चित्र पाहिलं की दारूला राजाश्रय आहे, राजाश्रय मध्ये जो तुम्हाला श्लेष अभिप्रेत येतो घ्या आणि शेतकऱ्याला मात्र शिक्षा आहे हा कुठचं अर्थकारण झालं. असे जे प्रश्न आहेत ते पैसा हातात देऊन सुटत नाहीत, व्यवस्था सुधारून सुटतात. त्यामुळे होता होईतो जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण साधं लक्षात घेऊया. मी हे का म्हणतोय हे की आपल्याला तुमच्या माझ्यासारख्या जो सर्वसामान्य नागरिक आहे मध्यमवर्गीय आहे त्यांनी हे आता अनुभवलं आणि ते त्याच्यावरचं उत्तर पैसा हातात येऊन सुटत नाही. जी साधारणपणे छोटी माझा मँगोची बाटली 20-22 मार्चला जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा 10 रुपयाला होती आणि ती आता एटीएमची व्हॅन तुमच्या सोसायटीत आल्यानंतर 15 रुपये झाली
किंवा अगदी पालेभाज्यांपासून कडधान्यांपर्यंतचे भाव वाढले याच्यावरचे उत्तर तुमच्या खात्यात पैसे देणं हा नाहीये. कारण मी मगाशी म्हटलं तसं आपल्या देशामध्ये डिमांड हा कधीही प्रश्न नव्हता. आणि म्हणूनच 2008 सालची मंदी जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपण कमीत कमी त्रास होत भोगली, कारण आपल्याकडे जेवढं प्रोडक्शन आपण करत होतो त्याच्यापेक्षा जास्त लोकल डिमांड होती. आणि कित्येक डिमांड या प्राइस इनइलास्टिक आहेत, म्हणून तर आपल्या डाएटची मारामारी होते ना. त्यामुळे मला स्वतःला शांतपणाने असं वाटतं, मी चुकत असेल दुसऱ्याला त्याचं मत असेल तर मला त्याचा आदर आहे, पण मला स्वतःला या क्षेत्राशी पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे धोरण आणि अंमलबजावणी या दोन्ही गेली 40 वर्ष मी निगडीत आहे. कारण गेली 12 वर्ष मी एनपीएस चा प्रमुख म्हणून काम पाहतोय, त्यामुळे आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात 3 महिन्यात कमीत कमी एकदा असं मी गेली 12 वर्ष फिरतोय. या संपूर्ण देशभराच्या भ्रमंतीतनं मला जाणवलेली गोष्ट अशी आहे की हातात पैसा दिल्यानंतर सकारात्मक अर्थकारणाला चालना मिळण्याची शक्यता नसते असं मी म्हणणार नाही, पण ती फार कमी असते. आणि या एकमेव निकषावरती हातात पैसे देणं ही राजकीय मागणी आहे, ना ती आर्थिक निकषांवर उतरते ना ती सामाजिक निकषांवर उतरते. आपल्याकडे काय झालंय माहितीये का, काही बुद्धिवंतांना असं फार वाटतं की ते वर्तमानपत्राचे संपादक असल्यासारखं आहे. सरकार जे काही करेल, मग ते कोणतंही सरकार असू दे, ते त्याच्या विरुद्ध म्हणतात. अगदी काल एबीपी माझावरती माझा इंटरव्ह्यू घेतला, व्हिडिओ घेतला, आणि त्याच्या माझ्या बरोबरीने दुसऱ्याचा घेतला होता. त्याच बुद्धिमान प्राध्यापकांची 3 वर्षापूर्वी याच्याच बद्दलच सरकार वेगळं असतानाची वेगळी प्रतिक्रिया होती. मग याच्यामध्ये कुठचं राजकारण आलं? हातात पैसा देण्यापेक्षा सुद्धा हाती असलेला, ज्याला आपण लिक्विड म्हणतो, तो लिक्विड पैसा किती अर्थकारणासाठी वापरला जाऊ शकतो किंवा तो किती सकारात्मक गुंतवणुकीकरता वापरला जाऊ शकतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे या पॅकेजमध्ये जर खोड काढायची असेल तर हाती पैसा देण्यापेक्षा सुद्धा एमएसएमई असेल, कॉटेज इंडस्ट्री असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असतील, याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड 12% दहा टक्क्यावरती आणण्याची जी मुभा भले काही काळासाठी असेल, ही दिलेली मुभा हा टिकेटचा विषय झाला पाहिजे. हातात पैसा दिला नाही की नाही, आणि मुळात हातात पैसा दिला नाही अशी ही प्रक्रिया नाहीये. गेले 6 दिवस म्हणजे पंतप्रधानांच्या भाषणांमध्येही उल्लेख आहे आणि 5 दिवसाच्या पत्रकार परिषदेतही उल्लेख आहे. आणि तो साहजिक आहे की जनधन खात्यांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या दृष्टिकोनातून लोकांना पैसे जमा झालेले आहेत. अनेक बँकर्सच्या ज्या मुलाखती आपण गेल्या 50 दिवसात पाहिल्यात त्या आपण असं पाहिलं, त्याचे अनेक व्हिडिओजही आपण न्यूज चॅनलवरतीही पाहिले, पेपरमध्येही फोटो पाहिले की ते 500 रुपये काढून घेण्यासाठी, ते पेन्शनचे पैसे काढून घेण्यासाठी बँकांसमोर प्रचंड मोठी रांग लागली. मग त्यालाही एका अर्थी हातात पैसे दिले असं म्हणताना, आणि म्हणून ही टीका वस्तुस्थितीच्या निकषावरतीही खरी नाही आणि तत्वाच्याही निकषावर उतरणारी नाही असं माझं मत आहे. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ऍपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.